नमस्कार, आज 7 मे 2021 भारताला जनगणमन हे राष्ट्रगीत देणारे, त्याचप्रमाणे बांगलादेशला आमार सोनार बांगला हे राष्ट्रगीत देणारे, म्हणजे जनगणमन आणि आमार सोनार बांगला हे राष्ट्रगीते हे विविध राष्ट्रांची, भारत आणि बांगलादेश या राष्ट्रांची राष्ट्रगीते लिहिणारे नोबेल पुरस्कार प्राप्त गुरुदेव रवींद्रनाथ टॅगोर, म्हणजेच गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची आज जयंती. रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म 7 मे 1861 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव देवेंद्रनाथ टागोर होते, त्याचप्रमाणे त्यांच्या आईचे नाव शारदादेवी होते. ते त्यांच्या आईवडिलांचे 14 वे अपत्य होते. त्यांना गीतांजली या काव्यसंग्रहासाठी 1913 साली नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते. आणि ते नोबेल पुरस्कार प्राप्त पहिले भारतीय होते. साहित्याचा नोबेल रवींद्रनाथ टागोर यांना प्राप्त झाला होता. त्यांच्या पत्नीचे नाव मृणालिनी देवी असे होते. त्यांनी 4 भिंतीच्या आत जे शिक्षण प्राप्त होतं त्या शिक्षणाला त्यांनी मान्यता दिली नव्हती, त्या शिक्षणाचा त्यांनी पुरस्कार केला नव्हता. त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात आपण शिकलं पाहिजे असं त्यांचा विचार होता. आणि म्हणून त्यांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीसारख्या विद्यापीठांची स्थापना केली होती. ते एक नाटककार होते, कादंबरीकार होते, गीतकार होते, त्याचप्रमाणे एक चित्रकार होते, तत्वज्ञ होते, समाजसुधारकही होते आणि शिक्षणतज्ज्ञ देखील रवींद्रनाथ टागोर होते. रवींद्रनाथ टागोरांनी भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत देखील अतिशय मोलाचं योगदान दिलेलं आहे. रवींद्रनाथ टागोर यांना त्यांच्या वडिलांनी IAS होण्यासाठी विदेशात पाठवलं होतं, मात्र तिथे मन न रमल्यामुळे ते परत आले. त्यांचं मन हे साहित्य लिखाणामध्ये रमत होतं आणि त्यांनी मग गीतांजली, घारे बैरे, गोरा, जनगण मन, रवींद्र संगीत, आमार सोनार बांगला अशा विविध कलाकृती ज्या होत्या, साहित्यकृती ज्या होत्या, त्या निर्माण केल्या. त्या साहित्यकृतींना त्यांनी पूर्ण रूप दिलं आणि आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी आपला अमीट असा ठसा, एकमेवा द्वितीय असा ठसा त्यांनी निर्माण केला. रवींद्रनाथ टागोर यांचं आणखी एक वैशिष्ट्य असं की त्यांनी बंगालमध्ये हिंदू मुस्लिमांच्या ऐक्यासाठी देखील प्रयत्न केले होते. 7 ऑगस्ट 1941 ला ते निवर्तले. विनम्र अभिवादन, धन्यवाद.